महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्रीगणू डेव्हलपर्स। लखनऊ कानपूर हैदराबाद डिव्हिजनला ज्या नाशिक डिव्हिजनहून लखनऊ कानपूर हैदराबाद बंगलोर या कामगारांच्या इच्छेविरुद्ध ज्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्या त्वरित थांबवण्यात याव्या। तसेच बरेच कामगार ज्यांना स्वइच्छेने लखनऊ कानपूर हैदराबाद बंगलोरला जाऊ इच्छितात त्यांना स्वइच्छेने त्या डिव्हिजनला पाठवण्यात यावे। आपल्या नाशिक विभागास काम आणण्यासाठी प्रयत्न करावे आणि व्यवस्थितपणे कामाचे नियोजन करून मॅनपॉवर युटिलायझेशन आणि इक्वल वर्क डिस्ट्रीब्युशन करण्यात यावे। HAL कारखान्यामध्ये आउटसोर्सिंग बंद करून कायमस्वरूपी कामगारास काम देण्यात यावे। वरील सर्व विषय अंमलात आणून ह्या सक्तीच्या बदल्यात त्वरित थांबवण्यात याव्या। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, दिलीप मंडलिक, सचिन आढाव, सागर शेजवळ, ज्ञानेश्वर पगार, हाजी इरफान शेख आणि सर्व भाजपचे पदाधिकारी आहे। तसेच मोठ्या संख्येने यतीन कदम यांचा मित्रपरिवार उपस्थित होता। की काल ज्या 50 HAL कामगारांच्या बदली ह्या ठिकाणाहून लखनऊ आणि कानपूर डिव्हिजनला करण्यात आलेली आहे ती आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि थांबवावी। कारण ह्या HAL एम्प्लॉईजचे लहान लहान मुलं इथे शिक्षण घेत आहेत, घरात वयोवृद्ध आईवडील आहे, कोरोनाची सगळी महामारी आहे आणि त्याच्यामुळं इथून 1500 किलोमीटर लांब यांची बदली जी झालेली आहे तर ती एक प्रकारे अन्यायकारक आहे। आम्हाला HALशी वाद नाही, HAL मॅनेजमेंटशी वाद नाही, HAL ही आमच्या ओझर असेल, तालुक्याची असेल, जिल्ह्याची असेल ओळख आहे, आम्हाला तिच्याबद्दल अभिमानच आहे। पण शेवटी आम्हाला आमच्या व्यथा त्यांना मांडल्या पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही गेटबंद आंदोलन करणार होतो पण HAL युनियननी पण आणि HAL मॅनेजमेंटनी कडून पण आम्हाला तसं सांगण्यात आलेलं आहे की याच्यावर आपण विचार नक्कीच करू। आमची देखील या निवेदनाद्वारे त्यांना तेवढीच विनंती आहे की आपण सहानुभूतीपूर्वक एवढा विचार करावा आणि जे लोक स्वइच्छेने इथून कानपूर अथवा लखनौला जाण्यास इच्छुक आहेत त्यांची आपण अवश्य बदली करावी। इथून काही लोक बँगलोरला जाण्यास इच्छुक आहेत आणि बँगलोरहून काही लोक लखनौ कानपूरला जाण्यास इच्छुक आहेत, आपण त्यांची तशा पद्धतीने म्युच्युअल करावी। परंतु इथून जे लोक कानपूर किंवा लखनौला जाण्यास इच्छुक नाही त्यांनी त्यांना आपण त्या ठिकाणी बळजबरीने त्यांची बदली करू नये। ही आम्ही एक आमची हक्काची डिव्हिजन म्हणून नाशिक डिव्हिजनला आमचे स्थानिक असल्याकारणाने बघतो आणि आम्ही त्यांना ह्या निवेदनाद्वारे विनंती करतो। आम्हाला HALच्या विरोधात आंदोलन करायची नाही, काही कुठल्याही प्रकारच्या त्या स्वरूप द्यायचा नाही। आम्हाला HAL मॅनेजमेंटवर पूर्ण विश्वास आहे परंतु आपणसुद्धा आम्हाला केवळ गृहित न धरता याच्यावर आम्हाला कुठंतरी एक ठोस असा निर्णय द्यावा एवढी मॅनेजमेंटकडून आमची निश्चित अपेक्षा आहे। अन्यथा मात्र आम्हाला तशी वेळ येऊ देणार नाही मॅनेजमेंट, पण वेळ पडल्यास आम्ही याचं उग्र स्वरूपाचं पण मग आंदोलन आमचा नाईलाज होईल आणि ते करावं लागेल। तर एवढी मॅनेजमेंटनी कृपया करून मॅनेजमेंट आणि युनियननी खबरदारी घ्यावी एवढं या निवेदनाद्वारे मी त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी सद्दाम पिंजारी, ओझर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।